इथे इथे हाँ मैं कुठे सॉरी माझ्या आईला ऍडमिट केलंय तुझ्या पण आईला आणखी कोणाच्या आईला अरे तुझ्याच ना तिच्या वेडेपणाचा फायदा घेतो एक साला थकेला त्याला तर मी ना असं फोडणार ना असं डोक्यात गेलाय ना माझ्या तुझी आई पण वेडी आहे आणखी कोणाची आई वेडी आहे हॅलो आपण एकमेकांना ओळखतो का तेच मला कळलं ना आपली ओळख कुठली पण तू माझ्यावर एवढं प्रेम करते मला कधी बोलली नाही तू एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज ठीक आहे मला पहिले एवढं सांग मला आठवणा की आपण नक्की कुठे भेटलो होतो गणपतीच्या लग्नात बाब एवढा प्यायला होता ना बाब बाब मधू आता ना आता भेटू देसाला पाठवतेस त्याला आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात मधू मधू सांग ना आपण कुठे भेटलो होतो आपण चिज्जी झाली सगळेच एक एक धन्यवाद भेटलेत ना आपण अरे आपण शाळेमध्ये नाही का बेंच वर बसायचो एकत्र सिनेमे बघायचो एकत्र अजून परत काय करायचंय आपल्याला एकत्र पण मला खरंच आठवण कुठे झाला तिकीट काढायला कसलं तिकीट आईच्या गावाची काय प्रॉब्लेम आहे काय 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 प्रॉब्लेम आहे वेडायस का ए वेडायस का अरे हॅलो हॅलो मधू 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 अरे अरे मधू अरे मधू मधू अरे काय प्रॉब्लेम काय तू एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करायचो आईला मला आठवतच नाही गेले असतील एवढ्या गोष्टी एकत्र पण तू माझ्यावर एवढे प्रेम करते तुझ्यामुळे मला नोकरी पण मिळाली माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं तुला सांगतो मधू माझं एवढं टेन्शन होतं ना माझ्या आईला माझं कसं होणार माझं काय होणार मधू ऐक ऐक मधू 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 ऐक अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय ऐक अगं त्या मुलीला मी ओळखत पण नाही माझ्या मागेच लागली आहे ती आई शपथ तू अगं पण तू इथे कशी बाबा ऍडमिट आहेत तुझे बाबा हो त्या वेड्या माणसाने मारलं माझ्या बाबांना आणि तो म्हणत होता की माझ्या बाबांचा त्या वेड्याबाईशी संबंध आहेत म्हणून नाही 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 तुझ्या बाबांचा संबंध नाहीये अगं तुझ्या आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत मी मी माझ्या डोळ्याने पाहिले ही औषधं आणायची आहेत मी घेऊन येतो तू हो पुढे आलोच मी हा गुरुजी चला करा सुरू चला अंतरपाठ धरायला या कोणीतरी मंजुळा चल ये ग बाई नको आहे पुरुष हवाय अंतरपाठ धरायला मी धरतो चला चला तू कुठे आहे तुझं लग्न आहे तुझ्या इकडे चल अहो 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 तुम्ही काय उभे राहिलात बघ मी पुरुषच आहे नाही का सावधान एक मिनिट एक मिनिट मला फोन आलाय वाजला नाही तरी आलाय हॅलो अरे बापरे काय म्हणता बरं बरं नाही ठीक आहे तसंच होईल हो काय झालं भाऊजी हे लग्न होणार नाही कुठल्या तोंडाने सांगू याच तोंडाने काय ते सांगा आता सांगताना लाज वाटते बाबा लाजत लाजत का होईना पण सांगा डॉनची केस जिंकण्यासाठी नाटक करता करता हा डॉनच्या मुलीच्या प्रेमात पडला नुसता पडला नाही पाय घसरला ओ असं केळीच्या सालीवरून तर कित्येकांचा पाय घसरतो केळीच्या सालीवरनं नाही साडीवरनं पाय घसरला डॉनची मुलगी आता प्रेग्नंट आहे ह्याच्यापासून आता जर यानं तिच्याशी लग्न न करता हिच्याशी केलं तर डॉन इथे येऊन सगळ्यांना गोळ्या घालेल असं म्हणाला आला चला अरे लग्न करताय ए बोल तू भज्जी करे तू लग्न करतो काय लग्न करतो का लावतो लावू का घोडा आता ए तू लग्न करतो काय तू लग्न करते काय कोण लग्न करताय तू तू नाही ना करत लग्न तू का नाही करत लग्न तू तर चांगली यंग दिसतेस यंग दिसतेस एकदम कवळे कवळे काकडे दिसते तुझी आई का नो शी इज माय मॉम मॉम ही मॉम चला आई कोण पोरगी कोण कळतच नाही हीच नडते काय ही ती कोण नडते मग ही ती ए लग्नाची सुपारी देतोय जो कोण नडेल त्याची सुपारी पण घेतोय करेक्ट करेक्ट उचला काय दोष होता का माझ्या मुलीचा काय दोष होता सांग अगं नाही पण मी तुला बोलूच नकोस काही त्यांनी मला सजावलं अगं सजावलं नाही फसवलं तेच ते
नशीब लग्नानंतर नाही कळलं हे सगळं. शी 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 असल्या तरी आम्हाला संबंध जोडायचे नाहीत असं उस्कृत आहात तुम्ही. पण मग तो मला आपटतो. अगं मग तू पण त्याला आपट. चल कम ऑन लेट्स गो. सुश सुश माझा ऐक. डिस्गस्टिंग. Thank you.